पुढची रेसिपी काय? कणसाचा रस्सा. कणसाचा रस्सा. मगाशी तुम्ही असं म्हणाल की वडिलांच्या आईंच्या आईने केलेला आहे. अरे बापरे, पण हे तुमच्यापर्यंत कसं आलं? पण आम्हाला सगळ्यांना आवडतो भयंकर. मग कोणी बनवून दिलं तुम्हाला? माझ्या आजीने. शाबास, क्या बात है. ओके, मला साहित्य सांगतो काय? कणीस, उकडलेलं कणीस, खोबरं, ओके, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण, हळद, हिंग, आलं, लाल तिखट, साखर, मोहरी, धने जिरे पावडर आणि मीठ. ओके, साहित्य तर बघितलेलं आहे. मला सांगा, हे पांढरी कणस सुद्धा मिळतात ना? मिळतात. पांढरं कॉर्नचं जास्त चांगलं होईल, पण आता या सीझनला अवेलेबल नसल्यामुळे मी ओके पिवळ्या कॉर्नचं केलं. हे उकडलंय मी, प्रेशर कुक केलं. आणि खरं सांगू का, शेवटी पोट तिथे जिभेवर उत्तम चव लागली. नाही पांढरं काय, लाल काय, काळ काय, है की नाही? ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. काय करणार? त्याच्यासाठी एक ग्रेव्ही बनवायची आपल्याला. त्याच्यासाठी बर, ते काय करायचं? कांदा, टोमॅटो ह्याच्यात घेऊ का? बस बस, खोबरं, कोथिंबीर. हे काय आपण मिक्सर मधून काढणार? कसं वळखलं? ओके, लसूण आणि आलं. मीठ वगैरे काही घालायचं नाही? काही नाही, ह्या सगळ्याची पेस्ट बनवू. ओके, काढून आले बरं का? फर्स्ट क्लास झालेली पेस्ट. आता व्हॉट नेक्स्ट? फोडणी करायची. फोडणी करायची, बर, ठीक आहे. मोहरी घातली, हिंग, हळद, लाल तिखट आणि आपण पेस्ट घालूयात. ओके, बाय द वे, बाकी छंद काय म्हणजे? आता मला गाण्याची आवड आहे. मी गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेत आणि माझे आजोबा बाळ माटे हार्मोनियम वादक, त्यामुळे मी पेटी पण शिकलेली. बर, आपण घरी गाणे गुणगुणत असाल ना स्वयंपाकघर? हो, गुणगुणते. साधारण कुठलं गाणं गुणगुणता? हे तुमचं स्वयंपाकघर आहे असं समजा, नाही का? चालेल. साधारण कुठलं गाणं आहे? हे होऊन जाऊ दे एखाद्या. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. क्या बात है, व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती साधारण परीक्षा किती झाल्या तुमच्या? मी चार गाण्याच्या परीक्षा दिल्या आणि चार पेटीच्या. अरे वा, आता मी याच्यात धने जिरे पावडर टाकते पेटीत. हा, त्याच्यात. ओके, पण आवाज अप्रतिम आहे. थँक्यू. हळूहळू चालू ठेवा, म्हणजे कधीतरी ते उपयोगी पडेल. ऍक्च्युली हेच गाणं मी म्हणलं होतं जेव्हा माझा नवरा मला बघायला आला होता पहिल्यांदा नवऱ्यासमोर, म्हणून त्यावेळी चौकशी केली नाही जेवण बिवण येतं की नाही. गाण्यावर सगळं बरंच पोट भरलं त्यांचं. बाजूने तेल सुटायला लागलं की आपली ग्रेव्ही रेडी होईल. आता आपण कणीस घालू. एखाद दिवशी सुरुवातीला समजा जेवण जमलं नसेल, मग त्या दिवशी काय गाणं म्हणून दाखवायचं का त्यांना? तुम्ही गाणं म्हणून जायचं आणि हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं. ओके, त्यात काही पाणी बिणी काही घालायचं नाहीये का? हवं असल्यास थोडस पाणी चालेल, घातलं तर. थोडी साखर. ही जवळजवळ झाली आहे ना? हो. बरं, ते दाणे जे कणसाचे दाणे आहेत, ते त्याला त्याच्यावर काही केले का आपण का असंच खायचं डायरेक्ट? नाही, शिजवलेलं. शिजवलेलं आहे, बॉईल, थोडस बॉईल केलं, पूर्ण प्रेशर कुक करून बॉईल केलेलं आहे. ओके, लक्षात घ्या ना, ते कणीस तुम्ही असंच काल त्याला मजा नाहीये, ते थोडस बॉईल करून घ्यायचं प्रेशर मधून, दोन तीन प्रेशर कुक करून दोन तीन शिट्ट्या आणि तो ग्रेव्ही त्याच्यात मुरली की ते कणीस खायला खूप छान लागतं. थोडस पाणी घालावं असं. घालूया थोडस. चला सुरुवात. लिहायला घ्या साहित्य आणि कृती. कणसाचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले अख्ख्या कणसाचे तुकडे,
खोबरं, धणेजिरे पूड, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, तिखट, आलं, लसूण, हळद, साखर, मीठ, हिंग आणि मोहरी. कृती: मक्याच्या कणसाचे तुकडे मीठ घालून उकडून घ्यावेत. कांदा, टोमॅटो, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद, तिखट आणि वाटलेलं खोबऱ्याचं मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये धणेजिरे पूड, मीठ, उकडलेले कणसाचे तुकडे, साखर आणि पाणी घालून वाफवून रस्सा सर्व्ह करावा.